स्टेट आमच्या स्वभावावर जाऊ नका, कारण आमचा फक्त स्वभाव चांगला आहे, नाहीतर जसे तुम्ही तसे आम्ही, एवढं लक्षात घ्या. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्याच लाडका भावाच्या युट्यूब चॅनल अनिकेत क्षीरसागरवर नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. भावांनो, आजचा व्हिडिओ हा फुल कडक झालेला आहे, म्हणजे आज आपण ॲटिट्यूड टेटस व्हिडिओ बनवणार आहोत. भावांनो, आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी लागणारे मटेरियल आपण डाउनलोड लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तेथून जाऊन तुम्ही ते मटेरियल डाउनलोड करून घ्या. आणि आपल्या टेलिग्राम चॅनललाही दिले जाईल, तेथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या. टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या, आपण सर्व मटेरियल तिथे अपलोड करत असतो. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर भावांनो, बीटमार्क प्रोजेक्ट आणि शेकीफेक्ट प्रोजेक्टचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही बीटमार्क प्रोजेक्ट आणि शेकीफेक्ट प्रोजेक्ट अलाईट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्या. तर भावांनो, जराने वेळ झालं तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. अलाईट मोशन ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर बीटमार्क प्रोजेक्ट व शेकीफेक्ट प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घेतल्यानंतर प्रोजेक्टमध्ये जा, बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्या. बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घेतल्यानंतर असा काही इंटरफेस दिसून येईल. तर भावांनो, स्टार्टिंग पॉईंटला येऊन जा. स्टार्टिंग पॉईंटला आल्यानंतर इथे प्लसवर क्लिक करा. इमेज अँड व्हिडिओजमध्ये जा, व्ह्यूअल करून आपलं मटेरियल वॉल्ड फोल्डर ओपन करून येथे तुम्हाला एक अशा प्रकारचा तो फोटो दिला जाईल, हा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करण्यासाठी प्लसवर क्लिक करा. प्लसवर क्लिक केल्यानंतर येथे मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन 3 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून अशा प्रकारे ही फोटो मोठी करून घ्या. मोठी केल्यानंतर बॅक येऊन जा, ह्या बाणवर क्लिक करून द्या. बाणवर क्लिक केल्यानंतर येथे बीट लाईनवर या. बीट लाईनवर आल्यानंतर 2 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून हा फोटो पुढे खेचून घ्या. पुढे खेचून घेतल्यानंतर येथे ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमधून ऑपेसिटीमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे हे 100 असेल, याला 30 करून घ्या. 30 करून घेतल्यानंतर परत स्टार्टिंग पॉईंटला येऊन जा. इथे आपल्याला एक व्हिडिओ ॲड करायचा आहे. व्हिडिओ ॲड करण्यासाठी प्लसवर क्लिक करा. इमेज अँड व्हिडिओजमध्ये जा, व्ह्यू ऑल करून येथे मटेरियलवाले फोल्डर ओपन करून घ्या. अशा प्रकारचा तो व्हिडिओ असेल, व्हिडिओ ॲड करून घ्या. व्हिडिओ ॲड केल्यानंतर येथे ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटरवर जाऊन स्क्रीन करून घ्या. स्क्रीन केल्यानंतर परत या बाणवर क्लिक करून या 4 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून घ्या, म्हणजे व्हिडिओचा पुढला भाग कट करून द्या. कट केल्यानंतर बॅक या. बॅक आल्यानंतर येथे प्लसवर क्लिक करा. इमेज अँड व्हिडिओजमध्ये जा, व्ह्यू ऑल करून मटेरियलवाल्या फोल्डरमध्ये जाऊन अशा प्रकारची ती फोटो आहे, ही फोटो ॲड करून घ्या. फोटो ॲड केल्यानंतर परत या बाणवर क्लिक करा. बाणवर क्लिक केल्यानंतर शेवटला येऊन जा. शेवटला आल्यानंतर येथे 2 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून हा फोटो पुढे खेचून घ्या. फोटो पुढे खेचून घेतल्यानंतर परत बीट लाईनवर या. बीट लाईनवर आल्यानंतर प्लसवर क्लिक करा. इमेज अँड व्हिडिओजमध्ये जा, व्ह्यू ऑल करून मटेरियल फोल्डर ओपन करून हा ब्लॅक शॅडो PNG येथे ॲड करून द्या. ह्याला पण अशा प्रकारे पुढे खेचून घ्या. पुढे खेचून घेतल्यानंतर परत बीट लाईनवर या. आता आपल्याला इथे एक टेक्स्ट PNG ॲड करायची आहे. टेक्स्ट PNG ॲड करण्यासाठी प्लसवर क्लिक करून इमेज अँड व्हिडिओजमध्ये जाऊन व्ह्यू ऑल करून मटेरियलवाला फोल्डर ओपन करून अशा प्रकारची ती टेक्स्ट PNG असेल, हिला असं इम्पोर्ट करून घ्या. हिला पण ह्या टेक्स्ट PNG 2 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून पुढे खेचून घ्या. आणि मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन अशा प्रकारे हे खाली येथे बरोबर सेट करून द्या. सेट केल्यानंतर आता आपल्याला येथे ह्या फोटोला इफेक्ट द्यायचा आहे. इफेक्ट देण्यासाठी बॅक या. बॅक आल्यानंतर शेक इफेक्टच्या प्रोजेक्टमध्ये जा. प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर या फोटोवर क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉफी इफेक्ट करून घ्या. एवढं केल्यानंतर बॅक या. बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्या. नंतर ह्या फोटोवर क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करा. एवढं केल्यानंतर बघू शकता ह्या फोटोला इफेक्ट परफेक्ट बसलं आहे, म्हणजे आपला इथे सर्व व्हिडिओ बनून झालेलं तयार झालेला आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला एक्सपोर्ट करायचा आहे. एक्सपोर्ट करण्यासाठी येथे वरच्या ऑप्शनवर क्लिक करून एक्सपोर्ट करून द्या. तर आपला हा व्हिडिओ आता एक्सपोर्ट होत आहे. एक्सपोर्ट झाल्यानंतर आपल्याला हा व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे. अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.
हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्की लाईक करून टाका. तुम्हाला काही अडचण असेल तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेज करू शकता. तर भावांनो या व्हिडिओचे सर्व मटेरियल तुम्हाला याची डाउनलोड लिंक डिस्क्रिप्शनमध्येही दिलेली आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनललाही भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लवकरात लवकर जाऊन तिथे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या. तर भावांनो आपला व्हिडिओ हा आता एक्सपोर्ट होत आहे. एक्सपोर्ट झाल्यानंतर या व्हिडिओला आपल्याला गॅलरीमध्ये सेव्ह करायचं आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर आपला व्हिडिओ एक्सपोर्ट झालेला आहे. एक्सपोर्ट झाल्यानंतर असं काही इंटरफेस दिसून येईल. यानंतर आपल्याला येथे या सेव्हच्या ऑप्शनवर क्लिक करून व्हिडिओ सेव्ह करून द्यायचा आहे. तर भावांनो अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटू.